शालेय शासकीय सिकई व कुस्ती स्पर्धेमध्ये पेठ बडगाव येथील बळवंतराव यादव विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे. या विद्यार्थ्यांची आता विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत विशाखा नरेश बेव हिने 14 वर्षाखालील वयोगटात पहिला क्रमांक, तिची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत 75 किलो वजनी गटात स्वराज संपतराव तामखडे या विद्यार्थ्याने फ्री स्टाईल प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. त्याचबरोबर दिग्विजय भगवान पाटील यांनी 65 किलो वजनी गटात ग्रीको रोमन या प्रकारात पहिला क्रमांक पटकाविला. या दोन्ही खेळाडूंची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना संस्थाध्यक्ष व माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा विजयादेवी यादव, सचिव विद्याताई पोळ, प्राचार्य प्रदीप पाटील, पर्यवेक्षक मनीषा पोळ, पी व्ही पाटील यांचं प्रोत्साहन आणि क्रीडा शिक्षक मनोज शिंगे, संजय जाधव यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.